भाजपकडून विधान परिषदेवर आमदार म्हणून निवडून गेल्यानंतर सदाभाऊ खोत हे त्यांच्या एका वादग्रस्त वक्तव्याने चर्चेत आलेत. आरक्षण म्हणजे काय? परडीतला भाजीपाला आहे का? कोणी उठावे आणि उपोषण करावे असं वक्तव्य केल्याने त्यांच्यावर मराठा समाजातून रोष व्यक्त होतोय. मोहोळ येथील महेश पवार या मराठा तरुणाने सदाभाऊ खोत यांना फोन करून या संदर्भात जाब विचारला असता सदाभाऊ खोत यांनी यावर बोलण्याचं टाळून फोन कट केलाय. मोहोळवर नमस्कार. नमस्कार. सकल मराठा समाजाचा कार्यकर्ता बोलतोय भाऊ. आमचं मत काय आहे? आम्ही 1994 ला राज्य सरकारनं जी GR दिलाय त्याच्यातलं आरक्षण मागतोय. ह्या काय राज्यकर्त्याच्या घरातले देत नाही ते भाऊ? तुमच्यासारख्या मराठ्या लोकांनी असं बोलणं चुकीच आहे. हा, तुम्हाला आमदारकी मिळाली म्हणून आमच्या गोरगरीबाचे आरक्षण आलं कशा बाय असं बोलताय तुम्ही? अजिबात माझा विरोध नाही आरक्षण. ऐका, पुणे उठायचं आंदोलन करायचं आरक्षणावर बोलायचं. म्हणजे मनोज अरांगे ही मराठ्याचं दैवत आहे. तुमच्यासारखे असंख्य मराठ्याचे लोक राज्यकर्त्याचे चपल्या चटते पण आम्हाला चटून चालत नाही. आमच्या लेकरावाळा